आय पी एल स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे सर्वच संघ कसून तयारी करत आहेत स्पर्धेचे ब्रॉडकास्टिंग देखील आपली कॉमेंट्रीचा तगडा संच घेऊन सज्ज असणार आहेत यंदाच्या हंगामासाठी एकूण आठ भाषांमध्ये कॉमेंट्री होणार आहे त्यासाठी जवळपास ऐंशी जणांचा संच तयार करण्यात आला आहे तब्बल दोन महिने चालणाऱ्या या स्पर्धेसाठी अनुभवी जुने तसेच काही नवीन व प्रतिभावान असे कॉमेंटेटर सज्ज आहेत हर्षा भोगले सुनील गावस्कर रवी शास्त्री सुरेश रैना आकाश चोपळा व इरफान पठाण असे अनेक दिग्गज लोक यंदा कॉमेंट्री पॅनलमध्ये दिसणार आहेत एका अहवालानुसार आय पी एलमध्ये मध्ये कॉमेंट्री करणाऱ्यांना कोट्यवधीच्या घरात मानधन दिलं जातं इंग्रजी भाषेतील कॉमेंट्री सर्वात जास्त पैसे घेते कारण त्यांना जगभरात ऐकलं जातं त्या खालोखाल हो हिंदी तर सर्वात कमी मानधन हे स्थानिक भाषांतील कॉमेंट्री करणारे घेतात कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त सात कोटींपर्यंतचे जा मानधन कॉमेंट्री करणाऱ्यांना देण्यात येतं हर्षा बोगले इयन बिशन सुनील गावस्कर केविन पीटरसन मायकल स्लेटर यासारख्या कॉमेंट्रेटर्सना सुमारे चार कोटीपर्यंतचे मानधन दिलं जातं मात्र थेट मैदानात उभं राहून कॉमेंट्री करणाऱ्यांना सर्वाधिक सात कोटीपर्यंतचे मानधन दिले जातं तर हिंदी कॉमेंट्रेटर्सना तीन कोटीपर्यंतचे मानधन दिलं जातं यामध्ये आकाश चोपडा दोन कोटी सासठ लाख तर इरफान पठाण व इतर ना दोन ते अडीच कोटींपर्यंतचे मान आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहिती सबस्क्राईब करा सागर सागरा या